साडेचार फूट घेरीची, साडेनऊ फूट लांबीची, सुमारे 2 टन वजनाची उकळी तोफ बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपनं 2000 फूट खोल दरीतून 6व्या मोहिमेत बाहेर काढली. 175 वर्षांनंतर ही मोहीम फत्ते झाल्यामुळे त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या आनंदाला पारावर उरला नाही. यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत तरुणांनी शिवजयघोष केला. भुदरगड तालुक्यातील रांगणा गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात सुमारे 2000 फूट खोल दरीत एक तोफ पडली होती. इसवी सन 1844 सुमारास गडकऱ्यांचं बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील तोफा दरीत ढकलल्या होत्या. त्यातील ही सर्वात मोठी तोफ आहे. 175 वर्ष ही तोफ जंगलात पडून होती. याबाबतची माहिती त्रिवेणी ग्रुपच्या तरुणांना समजली आणि या ग्रुपमधील तरुणांनी तोफेची पाहणी करून ही तोफ पुन्हा गडावर चढवण्याचा निश्चय केला. त्यासाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव केली. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचं औचित्य साधून ग्रुपच्या सदस्यांनी दाट जंगलात सुमारे 2000 फूट दरीत उतरून ही तोफ बाहेर काढायला सुरुवात केली. 2 महिन्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमानंतर अनेक अडथळे पार करत गडावर तोफ चढवण्यात या तरुणांना यश आलंय. तोफ गडावर चढताच छत्रपतींच्या जयघोषात तोफेची पूजा करण्यात आली. या मोहिमेत सुनील वारके, जीवन फराकटे, बाजीराव खापरे, प्रवीण पाटील, शरद फराकटे, नेताजी साठे, चंद्रकांत वारके, राहुल मगदुम, मेजर सुनील फराकटे, निखिल परीट, अमर सातपुते, अरुण मगदुम, रघुनाथ वारके यांच्यासह शिवप्रेमी सहभागी झाले होते.